पवित्र गोमांतकीय भूमी आणि त्यातल्या त्या फोंड्या शहराच्या परीक्षेत श्री रामनाथ देवस्थान इथे आयोजित करीत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या हा जो काशी विश्वनाथाचा ज्ञानवापी जे आपलं मंदिर आहे त्याचा मुद्दा पूर्ण भारतात सर्वत्र चर्चा होत आहे, परंतु हा एक प्रातिनिधिक मुद्दा आहे, हा काही एकटा मुद्दा आहे असं नाही आहे. जवळजवळ 40,000 अशा मंदिरांचे हे मुद्दे आहे की ज्यांनी परकीय आक्रांता बाहेरून आले आणि हिंदूंच्या द्वेषापोटी एक धार्मिक अत्याचाराच्या पोटी त्यांनी मंदिरांचा विध्वंस केला आणि आपली एक क्रूर राजसत्ता इथे स्थापन केली होती. आता भारतातल्या नव्हे तर गोव्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर गोव्यात आपण बघतोय की केवळ पोर्तुगीज नव्हे तर बहामनी आणि आदिलशाह यांच्या राजवटीत इथे धार्मिक आधारावर भयंकर अत्याचार झाले. हिंदूंचे जे धार्मिक स्थळं होती त्यांना ध्वस्त केल्या गेली, त्यांनी त्यांची स्वतःची प्रार्थना स्थळ तिथे उभारली. तर अशा अनेक मंदिराचा विध्वंस इथे झाला आहे आणि या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांनी सप्तकोटेश्वर मंदिराचं पुनर्निर्माण करून हिंदवी स्वराज्य किंवा आपल्याला जे हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे त्याचा आरंभ कसा केला पाहिजे त्याची दिशा त्यांनी त्या काळी आपल्याला घालून दिली. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार पण करणं आणि स्वधर्माचं रक्षण पण करणं असं एक आदर्श आपल्या पुढे ठेवलाय. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो हिंदवी स्वराज्याचा आदर्श आहे, आर्य चाणक्य किंवा चंद्रगुप्त मौर्यांनी जे स्थापन केलेलं आहे किंवा श्रीकृष्णाच्या काळात युधिष्ठिराचं जे धर्मराज्य स्थापन झालं होतं किंवा त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्राजींनी जे रामराज्य स्थापन केलं होतं त्या अनुषंगाने आपण भारताला हिंदू राष्ट्र घोषित कसे करू शकतो, त्याची आवश्यकता काय आहे, या संदर्भात विविध विचार मंथन चर्चा करण्यासाठी उद्यापासून म्हणजे 12 जून ते 18 जूनच्या या कालावधीत आपण इथे हे अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे. विध्वंस आणि इन्क्विझिशन म्हणजे धार्मिक न्यायालयाच्या माध्यमातून जो अधिकृत धार्मिक अत्याचार इथे झालेला आहे, एका राष्ट्रांनी आक्रमण करून इथल्या भोळ्या बाबड्या निष्पापांच्या हिंदू बांधवांवर जे अत्याचार केले आहे म्हणजे जेनोसाइड, या अॅट्रॉसिटीज म्हणजे वंशविच्छेद हा शब्द सुद्धा कमी पडेल. आणि दुसऱ्या या संबंधात आमची अशी एक भूमिका राहणार आहे, जसं इस्रायलमध्ये त्यांचे जे वंशविच्छेद झाले ते त्यांचे म्युझियम बनवले आहे, तर जिथे जिथे अशा मोठ्या मोठ्या घटना झाल्या आहेत तर तिथे तिथे अशा म्युझियम करून हे आक्रांताकारी म्हणजे शांतीचा संदेश आणि प्रेमाचा धर्माच्या सोल्याखाली येऊन जे असे विविध अत्याचार करतात तर त्यांचं ते चेहरा उघडा पाडण्याचं कार्य अशी म्युझियम उभारून करावं, असे 2-3 महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन चर्चा इथे होणार.